मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी लाखो समाज बांधवांसह मुंबईत जाण्याचा निर्णय केला. या निर्णयानुसार आज त्यांनी मुंबईला जाण्याचं रूप त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितला. समाज बांधवांनी दररोज लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह मराठा आरक्षण दिंडीत सहभागी होण्यासाठी तयारी करून सुरू करा असे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलन करीत आहे. मराठा समाजाला टीका करणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या 24 डिसेंबरची मुदत संपल्याने मनोज जरांगे पाटील यांनी कोट्यवधी समाज बांधवासह मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी त्यांनी शहरातील खाजगी रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना मुंबईला जाण्याचा मार्ग कसा असेल याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंतरावरली सराटी येथून मुंबईला जाण्याचा प्रवास सुरू होईल. तेथून शहाडगड, गेवराई, पाडसीगळ, अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करून पाथळी, तिसगाव, करंगी फाटा मार्गे अहमदनगर, केडगाव, सुपाशूर, शिक्रापूर मार्गे, रांजणगाव मार्गे, वाघोणी, पुणे, लोणार, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे मुंबईतील आझाद मैदान असा मार्ग ठरेल. प्रवासाला किती दिवस लागतील या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की आम्हाला काही विशिष्ट तारखेस मुंबईला पोहोचायची नाही, त्यामुळे कितीही दिवस लागले तरी आम्ही मुंबईत जाणारच आहोत. शिवाय प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपापल्या तुकडीतील समाज बांधवांच्या जेवण पाण्याचे पिण्याची सोय करायची आहे. यासाठी एक वाहनातून मीठ मिरची तेल, 50 किलो बाजरी पीठ, 50 किलो गव्हाचे पीठ, तांदूळ असे पदार्थ सोबत घेऊन यायचे आहे. कोट्यावधी समाज बांधवांना या मराठा आरक्षणाच्या पायदिंडीत सहभागी होणार असल्याचे कोणतीही गडबड होऊ नये यासाठी सुमारे 2 ते 2.25 लाख स्वयंसेवक यासाठी तैनात असतील. विविध तुकड्यांमध्ये लाँग मार्च असेल. शिवाय मुंबईतील आणि राज्यातील मराठा बांधवांनी गट तर सोडून या आंदोलनात सहभागी नोंदवायचे आव्हान यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तो अंतरवालीपासून सुरुवात होणारे 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून सगळे महाराष्ट्रातले बांधव निघतील. शहागड मार्गे, गेवराई मार्गे, गेवराईहून पाडळशिंगे मार्गे, पाडळशिंगे मार्गावरून पुढे मादळमुई मार्गे तांदळा मातुरी मार्गे खरवंडी म्हणजे नगर जिल्हा मार्गे, पाथर्डी मार्गे तिसगाव, तिसगाव करंजी मार्गे, करंजी घाट मार्गे अहमदनगर, अहमदनगरहून केडगाव मार्गे सुपा, शिरूर शिक्रापूर मार्गे रांजणगाव वाघोली मार्गे, खराडी बायपासून चंदननगर मार्गे शिवाजीनगरहून पुणे मुंबई हावे मार्गे, लोणावळा पनवेल वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदान, दादर शिवाजी पार्क मुंबई. पुन्हा एकदा अंतरवाली आपला जो रूट आहे अंतरवाली ते मुंबई पायी जाण्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विशेष करून सांगतो. या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणार आहे. ज्या मार्गावरून आपण जाणार आहे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या अली इकडच्या बाजूच्या म्हणजे जो रूट असेल त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांना त्या रॅलीच्या मधल्या मार्ग जो आहे आपण जो मार्गे जातोय त्याच्यात सहभागी व्हायचंय. आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो अंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय. सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय. त्यासाठी अंतरवालीतून 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता निघणार शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतो जालना जिल्ह्यातून, पाडळशिंगी मार्गे मादळमुई, तांदळा मातोरी,